गणरायाचा जयघोष आणि तरुणाईच्या अंगात संचारलेला जोश अशा उत्साहपूर्ण वातावरणात साबेडीमधल्या संजोग लॉन्स इथे आवाज कुणाचा 2015 या ढोल ताशावादन स्पर्धा संपन्न झाली. अहमदनगर मीडिया मार्केटिंगतर्फे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सध्या असलेल्या डीजेच्या युगात पारंपरिक वाद्य आणि वादकांना प्रोत्साहन मिळावं यासाठी अहमदनगर मीडिया मार्केटिंग असोसिएशन आणि रिरोन्सी होंडाच्या सहकार्यानं आवाज कुणाचा 2015 ही ढोल ताशे वादन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातील सर्व ढोल पथकांसाठी यामध्ये मोफत प्रवेश ठेवण्यात आला होता. संजोग लॉन्सवर झालेल्या या स्पर्धेत रुद्रवंश, रुद्रनाथ आणि तालयोगी या प्रमुख ढोल पथकांनी सहभाग घेतला. सकाळी 10 वाजता स्पर्धेचं उद्घाटन रिरोन्सी होंडाचे संचालक अश्विन गांधी तसंच अजय पोखरणा, संजय अग्रवाल आणि पोलीस उपनिरीक्षक अविनाश मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यानंतर स्पर्धेला गणरायाच्या जयघोषांनी सुरुवात करण्यात आली. दुपारी 3 वाजेपर्यंत रंगलेल्या या स्पर्धेत रुद्रवंश ग्रुपनं प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर रुद्रनाथ ग्रुपला द्वितीय पारितोषिक देऊन गौरवण्यात आलाय. प्रथम क्रमांक प्राप्त रुद्रवंश या पथकाला ₹5,000 रोख आणि एक स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलाय. द्वितीय पारितोषिक विजेते रुद्रनाद या ग्रुपला ₹3,000 रोख आणि एक स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलाय. त्याचप्रमाणे या ढोल पथकांमध्ये सहभागी झालेल्या सर्व युवती आणि महिलांच्या आयोजकांच्या वतीनं गौरव करण्यात आला. या तीनही पथकातील रुद्र परदेशी, सोहम भंडारी आणि इंद्र दिघे या चिमुकल्या वादकांना प्रत्येकी ₹501 पारितोषिक देऊन गौरवण्यात आलाय.
प्रतिनिधी जुनेद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.